बोला। ही आळी मकेच्या झाडावर गाभ्यामध्ये पडती आणि 10 दिवसाच्या नंतर ती अंडे देती आणि पिल्लं काढून 15 दिवसाच्या कालामध्ये 1000 अंडे देऊन पिल्लं देती आणि आळी तयार होती आणि नेमकं मकेच्या गाभ्यामध्ये जाऊन बसती। तिच्यावरून औषध मारा नाही तर काही करा तरी ती मरत नाही। आता किती औषधं मारले तू? आणि त्याच्यावरून ह्या आळीच्या वरून आवरण आहे, हे पांढऱ्या आवरणामुळं वरून औषध कितीही मारलं तरी तिच्यापर्यंत पोहोचत नाही। गायीच्या पोटात गेली, बैलाच्या पोटात गेली तर आहे ना मरण्याची शक्यता। मग तुम्ही हा चारा घालतच नाही का गायांना, जनावरांना? काय उपयोग? ज्या वेळेस वाळवून घालता येईल त्यावेळेसच घालू शकतो, नाही तर तसा हा हिरवा चारा जनावराच्या मुखी घालू शकत नाही। आणि किती दिवस झाले हे पडून? यांना ही मका 8 ते 10 दिवसाची झाल्यानंतर गाव्यात आळ्या पडल्या भरपूर। आणि आता घरी काय चालू आहे? मग गायांना चारा वगैरे काय चालू? वाळलेला चारा आणि घास थोडा थोडा असं आम्ही घालतोय।